आणि तुमच्या भेटीची चर्चा आहे माध्यमांमध्ये, कॅमेरा आला मोबाईल, तर काय नक्की घडलेलं आहे, भेटी मागचं कारण काय होतं? आज बिलकुल भेट झाली नाही. मी आता जम्मू काश्मीरवरून आलेलो आहे. आज जम्मू काश्मीरला गेलतो, आमच्या तिथं पक्षाचाही प्रोग्राम होता आणि आपल्या वैष्णो देवीचं दर्शन देखील घेतलं. 3 दिवस मी जम्मू काश्मीरला होतो आणि आज सकाळी आलो. सकाळी गाझियाबादला राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रोग्राम केला आणि आत्ता संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचा मुंबई दिल्लीला इथं साऱ्या लोकसभा अध्यक्ष मीटिंग लावलेली आहे आणि त्या जनस्वराज्य यात्रा आम्ही दिल्लीला बी काढतो. 3 लोकसभेत पहिला जुटला, त्याची कार्यकारिणी डिक्लेअर करतो आणि त्यासाठी आज आलेलो आहे. पवारसाहेबाची आणि माझी भेट बिलकुल काय आज काय प्रश्न नाही. मागल्या महिन्यामध्ये आमची एअरपोर्टवर पवारसाहेबाची माझी भेट झाली होती. तिथं ते दिग्विजय सिंग होते, आदित्यनाथ योगी होते, सर्वच रूप VIP लोक बसल्यानंतर तिथं भेट झाली होती. पण असली काही चर्चा वगैरे काही झालेली नव्हती, पॉलिटिकल वगैरे काय नाही. आणि स्वतंत्र आता राष्ट्रीय समाज पक्ष भारतभर स्वतः जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकात जात आहे आणि आम्ही आमची स्वतंत्र तयारी करायचं काम चाललं आहे. पण आता इंडिया आघाडीच्या मध्ये तुम्ही सामील होणार का? त्यांच्याकडनं आमंत्रण? तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहात. हो आहे ना, महायुतीचे घटक पक्ष आहे. अजून आम्हाला कुणाचंच निमंत्रण नाही, ना महायुतीचं आहे ना इंडियाचं आहे. त्यामुळे स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद कशी वाढली जाईल हाच प्रयत्न माझा चालू आहे. पण तुम्हाला जर इंडिया आघाडीकडनं आमंत्रण आलं तर तुम्ही ते स्वीकाराल? अजून त्यांचं आलं नाही, त्यामुळे राजकारणात जर तरला काही किंमत नसते विशेष म्हणजे. त्यामुळं आत्ता सध्याला राष्ट्रीय समाज पक्ष आपलंच घर महाल कसा होईल, वाडा कसा होईल, बंगला कसा होईल या प्रयत्नात मी लागलेलो आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक होता, त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची काय रणनीती आहे? आम्ही 5 राजस्थानलाही आम्ही लढवतोय, मध्य प्रदेशलाही लढवतोय आणि राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणाची बी आमची तयारी चालू आहे. आमचा ऑब्झर्वर पाठवला आहे. राजस्थानमध्ये आज सकाळीच मीटिंग झाली तर तिथं आमचे काहीतरी 70 दरम्यान कॅन्डिडेट डिक्लेअर होतात राजस्थान. 12 मध्यातून ह्यावेळेस तुम्ही उभा राहणार? मी पक्षाची शिटा उभा राहणार आहेत, मीच राहील असं मी म्हणणार नाही. पण माझी चाललेली आहे 12 माढा, परभणी आणि मिर्झापूर या 4 लोकसभेत आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाला मी तिकीट मागितलेलं आहे. पण मला पार्लमेंटरी बोर्डाला अजून काही सिग्नल, ग्रीन सिग्नल दिलेला नाही. ज्यावेळेस ग्रीन सिग्नल पार्लमेंटरी बोर्ड राष्ट्रीय समाज पक्षाचा देईल त्यावेळेस मला तिकीट फायनल म्हणता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.